अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाला राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भेट दिली आहे. सेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी त्यांचं स्वागत केला. जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, सभापती अंजना बोंबले, मीननाथ पांडे, दशरथ सावंत, यशवंत आबाळे यांनी मंत्री शिवतारे यांचा सत्कार केला. यावेळी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, अगस्तीचे संचालक अशोक अरोटे, सुनील मालुसकर यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांची निवेदने मंत्री शिवतारे यांना देण्यात आली. खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सीताराम भांगरे यांनीही यावेळी मंत्री शिवतारे यांचा सत्कार केला. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन माहिती घेतली. अनेक विषयांवर सरकारची भूमिका यावेळी मंत्री शिवतारे यांनी मांडली. प्रश्न आहेच, कारण अनुशेषाचा जो भाग आहे विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र त्याच्यानुसार अतिशय कमी पैसे याला येतात, परंतु शासनाने आता नवीन हेही धोरण आखलेलं आहे की पंतप्रधान सिंचाई योजनेच्या अंतर्गतमध्ये पहिला, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज याच्यामध्ये काही प्रकल्प टाकून डीपीडीपी, जसं विदर्भासाठी काही पैसे जवळजवळ मला वाटते 7,200 कोटी रुपयाचं पॅकेज आहे, साधारणतः 3-3.5 हजार कोटीचं की नाही विदर्भासाठी आहे, ते पंतप्रधान सडक जे पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेचं ते मोठं आहे, मला वाटते 22-26 हजार कोटी वगैरे घेते. त्याच्यातले काही पर्सेंटेज हे केंद्र सरकार देणार आहे, काही पर्सेंटेज राज्य उभारणी करणार आहे, नाबार्डचं काही सॉफ्ट लोन मिळणार आहे, 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्याच्यासाठी 7,000 कोटीचं पॅकेज आहे, आणि 3,500 कोटीचं पॅकेज अवर्षण प्रवर्षणग्रस्त विभागातील शेतकऱ्यांसाठी आहे. त्याच्यामध्ये 597 कोटीची मागणी या प्रकल्पासाठी सुद्धा केलेली आहे. पण कल्पना आहे आम्हाला जवळजवळ 1700 कोटी रुपये भूसंपादन धरून लागणार होते, आता त्याच्यात किती बचत होते किंवा आणखी किती लागतं, पण फास्ट काम, लवकरात लवकर काम होऊन जर 100-200 कोटी वाढत जरी असतील, पण जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना लाभ मिळत असतील आणि जमिनी वाचत असतील, तर निश्चितपणे अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारच्या मार्फत घेतले जातील. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुभाष खरवस, अकोले.